राजकीय फायदे के लिए केंद्रीय संस्थानों का उपयोग किया जा रहा है, ऐसा आरोप कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंडे ने लगाया। इस दौरान उन्होंने कहा कि महाराष्ट्र सरकार को इस चीज की जांच करनी चाहिए। वहीं उन्होंने सवाल खड़ा किया कि महाराष्ट्र विरोधी कौन है जो महाराष्ट्र को बदनाम कर रहे हैं। प्रभाकर साहिल यांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दिला आहे, त्यांनी व्हिडिओ दिलेला आहे आणि त्यांनी क्रोनोलॉजी सांगितलेली आहे की कशा कशा पद्धतीनं समीर वानखेडे कुठ येलो गेटला हे भेटले, मग तिथून ते कसे गेले, फ्रँकीज कशा खाल्ल्या, एअरपोर्टला गेले आणि या सगळ्या गोष्टी CCTVच्या द्वारे सिद्ध पण होऊ शकतात की असं झालेलं आहे का। असं झालं असेल तर हे अतिशय गंभीर आहे। म्हणजे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर हा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करतात, त्याचा राजकीय वापर करून लोकशाही धोक्यात आणली आणि आता त्याचा फायदा अधिकारी पण तर घेण्याचा करत असतील, ते अतिशय गंभीर आहे। ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आपल्या यंत्रणांद्वारे चौकशी करावी, पोलिसांद्वारे चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांना कठोरमधलं कठोर शासन करावं।